जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचा शेवट झाला असं वाटत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास एकदा वाचून पाहावा. म्हणजे न संपून गेलेल्या आयुष्यातून पुन्हा उभं राहण्याची जी चेतना आपल्याला मिळते ती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. प्रतिपंत चंद्र लेखे वर्धिष्णु विष्णु वंदिता शाहसोसेव सैषा मुद्रा भद्रा या राजते. छत्रपती शिवाजी महाराजांची भुरळ अवघ्या जगाला पडलीये. महाराजांचं दिसणं, महाराजांचं राज्य, महाराजांचे किल्ले, महाराजांचं प्रशासन याबाबत जगातील भल्या भल्या लोकांना आकर्षण असल्याचं आपण नेहमी ऐकतो. अशाच दोन शिवभक्त तरुणांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा आज जन्मोत्सव. छत्रपती शिवरायांची 394 जयंती संपूर्ण राज्यात उत्साहात साजरी होते. शिवाजी महाराजांचा इतिहास आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय, पाहत आलोय, मात्र कधी त्यांचा शिवकाल अनुभवलाय का? शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील मावळ्यांनी केलेले पराक्रम कधी अनुभवलेत का? नाही ना. तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवसृष्टी प्रकल्प निर्माण करण्यात आलाय. या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर तुम्हाला अजय जाधव आणि वर्षा विजय बाठे हे दोन शिवभक्त भेटतील. आणि विशेष म्हणजे दोघही तुम्हाला संपूर्ण शिवकाळ सांगतील. छत्रपती शिवरायांचा इतिहास जाणून समजून घेण्यासाठी दोघांनीही आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडली. महाराजांचा इतिहास वाचून अनोखी प्रेरणा मिळाल्याचं दोघेही सांगतात. नमस्कार, माझं नाव गीतापुत्र अजय जाधव. शिवसृष्टी या प्रकल्पामध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य मानतो. शिवसृष्टी हा प्रकल्प पूर्णपणे 21 एकरामध्ये बसलेला आहे. या ठिकाणी आपला जो तुम्ही ड्रेस कोड पाहताय तुम्हाला अनुभव यावा की तुम्ही त्या काळामध्ये वावरताय अशा प्रकारे आपण या ठिकाणी शिवसृष्टी पाहण्यासाठी येऊ शकतो. पुढच्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोचावा या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी कार्यरत आहोत. माझी फायनान्सची फील्ड असताना देखील मी ती फील्ड सोडून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आवड असल्याकारणामुळे शिवसृष्टीमध्ये काम करत आहे. पुढच्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचावा या दृष्टिकोनातून आणि ह्या अनुषंगाने आपण या ठिकाणी प्रत्येक लोकापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रांचा त्याचबरोबर त्यांच्या गडकोटांचा इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करत आहोत. नमस्कार, माझं नाव वर्षा विजय बाठे, मी इथे ऑपरेटर म्हणून काम करते. माझं जो ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे विथ मी IT डिप्लोमा पण केलेला आहे, परंतु मला इथे महाराजांबद्दल सांगायला आवडतं. आणि महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जी माहिती आहे ती मला पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला आवडते, म्हणून मी इथे हे काम निवडलेलं आहे. आणि जास्तीत जास्त आम्ही ही माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोचू आणि मला खूप अभिमान वाटतो की मी इथे काम करते. बरेच अनुभवी लोक इथे आलेले आहेत आणि तितका आमचा अभ्यास पण आहे, कारण आम्हाला बऱ्याच इतिहासकारांनी माहिती दिलेली आहे. पुस्तकांमधून विविध प्रकारची माहिती आम्ही इथे घेतलेली आहे, त्यानुसार आम्ही त्यांचं निरसरण करतो. ही गोष्ट जर शिकायची असेल तर ती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्यामधून शिकता येते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचा शेवट झाला असं वाटत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास एकदा वाचून पाहावा. म्हणजे न संपून गेलेल्या आयुष्यातून पुन्हा उभं राहण्याची जी चेतना आपल्याला मिळते ती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. नक्कीच सरांनी सांगितलेलं योग्यच आहे. कोणत्याही संकटाला सामोरं जायच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपण वाचला पाहिजे, किंवा शिवचरित्र खूप काही शिकवतं, फक्त आपल्याला घेता आलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजासमोर जी काही प्रेरणा मांडली याचा अभ्यास सगळ्यांनी करावा.